आपण जर शूर असू तर घंटा कोणाच्यात हिंमत नाही आपल्याला हटवायची. तुम्हाला स्वतःला पुश करायचं आहे आणि इथे दोनच कॅटेगरी आहेत, एकतर तुम्ही आहात किंवा नाही आहात. तर एनएसडीचं स्वप्न म्हणजे माझं पूर्ण झालं नाही का, मला का नाही मिळाली ही अपॉर्च्युनिटी, काय कमी आहे माझ्या, खूप काय एकटा घालवला आहे लहानपणीचा. सदाशिव पेठेत शिकले मी, तो जो अपघात होता तो बऱ्याच गोष्टींमध्ये लाईफ चेंजिंग ठरला माझ्यासाठी. जवळपास त्याचं पुढचं अख्खं वर्ष माझं या डिप्रेशनमध्ये गेलं की माझ्यात काय कमी आहे, माझ्यात काय कमी आहे हे मी शोधत राहिले आणि माझ्यात जे आहे ते मी विसरत गेलो. यार बापरे, मुंबईत खरंच एवढ्या लहान जागेत लोक राहतात, तुम्हाला कशालाही घाबरायची गरज नाही. जिथे नाही म्हणावं असं वाटतंय तिकडे बेधडक नाही म्हणा, जिकडे हो म्हणावं असं वाटतंय तिकडे कॉन्फिडेंटली हो म्हणा. नमस्कार, मी प्रियदर्शिनी इंदलकर. विवाली अवली कोहली हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला माझी ओळख करून द्यायची गरज नाही, नसेल माहीत तर मी सांगते. महाराष्ट्राची हास्य जत्रा या सोनी मराठीवरच्या कार्यक्रमात मी काम करते. लहानपणापासून थिएटर करत आली आहे, त्याच्यानंतर मुंबईत येऊन काही सिरियल्स केल्या, अस्सं माहेर, नको गो बाई, महाराष्ट्राची हास्य जत्रा, आणि आता काही सिनेमांमध्ये काम करत करत बाहुबळी, सोयरीक यासारख्या सिनेमांनंतर फुलराणे या चित्रपटात मी मुख्य भूमिका करते शेवंता तांडेल हिची. सांगलीचा जन्म आहे माझा, माझी आई सांगलीची आहे पण फक्त जन्म, बाकी मी पुणेकर आहे अख्खी. माझे दोन्ही पॅरेंट्स वर्किंग पॅरेंट्स होते त्यामुळे मी खूप काळ एकटा घालवला आहे लहानपणीचा. जेव्हा मी खूप टी व्ही बघितला आहे, खूप कार्टून्स बघितलेत आणि बराचसा अभ्यासही केला आहे, यानेच कुठेतरी सुरुवात झाली माझ्या डबिंग करिअरची. अफलातून नावाच्या एका टी व्ही शोची ऑडिशन आली आणि तिकडे मी नाट्यछटा करून दाखवली. नाट्यछटा बघून त्यांनी राऊंड्सला बोलवलं मुंबईमध्ये वगैरे वगैरे, आणि फायनल जे 12 कंटेस्टंट्स होते, 12 का 13 त्या शोचे, ते सिलेक्ट झाले. आमचा पहिला पायलट एपिसोड शूट झाला आणि नंतर काहीच नाही, म्हणजे तो शोच कॅन्सल झाला असं काहीतरी झालं. सो असं वाटलं होतं की आता टी व्हीवर दिसणार, पण असं काहीच झालं नाही. त्याच्यानंतर पुन्हा तो शो येणार होता, काही कंटेस्टंट्स बदलून, काही गोष्टी बदलून त्या शोमधल्या, आणि पुन्हा एकदा मला बोलवलं गेलं. तेव्हा फायनल त्या 13 जणांमध्ये माझं नाव होतं, म्हणजे जे आधीच्या कंटेस्टंटपैकी जे पुढे पुन्हा रिपीटवरती होते. आणि फायनली पायलट एपिसोड पुन्हा एकदा शूट झाला, तो अप्रूव झाला आणि ई टी व्हीवरती हा शो रन व्हायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मला माहीत नव्हतं की कशा पद्धतीने हा प्रवास होणार आहे. मला फक्त एवढंच कळत होतं की मला मजा वाटते हे सगळं करताना, किंवा आपल्याला जे सांगितलं जातं तेवढं चोख करायचं, बाकीचं सगळं आपल्याला काय माहीत नाही. अशा पद्धतीने मी करत होते ते सगळं आणि त्या शोची मी विनर झाले. आणि हे अगदीच अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपल्या आपल्यात कोण काय होणार, मला वाटते की हा जिंकेल, नाही मी सेकंड येईल किंवा तू थर्ड येशील, असं काहीतरी आपल्या आपल्याला माहिती असतं. पण त्या शोची मी विनर झाले आणि हे खूप अनएक्सपेक्टेड होतं. माझे आई वडील तर प्रचंड खुश होते, कारण त्या दरम्यान एक अपघात झाला होता त्या शोच्या दरम्यान. त्याच्यातनं बाहेर पडून ही विक्ट्री मिळणं हे खूपच अनपेक्षित होतं, त्यामुळे खूप सातवे आसमानवर थे सवसा. तो जो अपघात होता तो बऱ्याच गोष्टींमध्ये लाईफ चेंजिंग ठरला माझ्यासाठी. मी आणि आई कारने प्रवास करत होतो आणि आमची गाडी 150 स्पीडला डिवायडरला धडकली, तर आम्ही दोघी जवळपास हात लावून परत आलोय. एनएसडीसाठी मी खूप तयारी करत होते, मी 10वीत ठरवलेलं, तर मी 6 वर्ष एनएसडीच्या स्वप्नात होते आणि एनएसडीचे राऊंड्स मी दिले. तर एनएसडीचं स्वप्न काही माझं पूर्ण झालं नाही आणि जवळपास त्याचं पुढचं अख्खं वर्ष माझं या डिप्रेशनमध्ये गेलं की माझ्यात काय कमी आहे, मला का नाही मिळाली ही अपॉर्च्युनिटी, काय कमी आहे माझ्यात. तर माझा हा इंटरनल स्ट्रगल खूप काळ गेला की माझ्यात काय कमी आहे हे मी शोधत राहिले आणि माझ्यात जे आहे ते मी विसरत गेले. तर याच्यात कुठेतरी माझा कॉन्फिडन्स डाऊन होत गेला आणि त्याच्याच आधी काहीतरी हास्य जत्रा तेव्हा नुकतंच सुरू झालेलं,
तर गणेश सागडे जे अफलातूनला होते त्यांनी माझं नाव तिथे सजेस्ट केलं की हिला एकदा आपण ऑडिशनला बोलवून बघूया. तर मी गेले तिकडे, इंद्रजित मोरे म्हणून आहे जो आत्ता भाडीपमध्ये काम करतो, तर आम्ही दोघं आमची जोडी गेली होती तिकडे ऑडिशन द्यायला. आणि आमचं कलेक्टिव्ह एज तेव्हा 20 ठरलं आणि ते म्हणाले तुम्ही खूप लहान आहात, तर आत्ता तर काही शक्य नाही, आपण नंतर बघूया. तर नंतर त्यांनी मला या नाटकासाठी बोलवलं. त्या नाटकात त्यांनी काही प्रयोग केले, भार्गवी चिरमुलेच्या संपर्कात आले, निखिल रत्नपारखीशी ओळख झाली, नंदिता पाटकरशी ओळख झाली, असं करत करत माझं मुंबईत पदार्पण झालं. तेव्हा मी काही राहायचे नाही मुंबईत, मी येऊन जाऊनच करायचे, पण भार्गवी चिरमुले ही एक मदर फिगर माझ्या आयुष्यात आली. हास्यजत्रेसाठी जेव्हा मी यायला लागले पुढे, तेव्हा मी माझ्या काकासोबत राहायचे. काका माझा शिवाजी कमांडर शिवाजी इंदलकर, तो MSCB मध्ये एका मुख्य पदावरती होता. तर त्याचं बँड्रामध्ये क्वार्टर्स होत्या जिकडे त्याला राहायची सोय होती मुंबईमध्ये. आणि एक छोटीशी खोली होती जी एकट्यावरतीच होती, म्हणजे लिटरली छोटीशी खोली होती. जे पुण्यात मी किचनचा अर्धा भाग म्हणून बघितलं किंवा आमचं किचन, तर तेवढीच ती खोली होती अख्खी. आणि तेव्हा मी पहिल्यांदा मुंबईच्या खोल्यांशी माझा संपर्क आला की अरे बापरे, मुंबईत खरंच एवढ्या लहान जागेत लोक राहतात हे मला तिथे कळालं. तर तिथून मी ये जा करायचे मीरा रोडला. आणि ते जे स्ट्रगलिंग डेज आपण म्हणतो, खरं तर इतका कठीण स्ट्रगल माझ्या आयुष्यात नाही आला फायनान्शियली, थँकफुली हे माझं नशीब आहे. पण जेवढा केवढा, की तेव्हा माझ्याकडे माझे असे काही पैसे नव्हते, त्यामुळे एक काहीतरी बिस्किट आणि कॉफीचा चहाचा नाश्ता करा, किंवा रात्री जेवायचंच नाही, स्किप करायचं, काहीतरी प्यायचं फक्त वगैरे, असं जेवणामध्ये जे स्ट्रगलिंग दिवसांमध्ये आपण जे पैसे वाचवतो, तर तो सगळा काळ तो होता. हास्यजत्रेचा सीझन संपला, आम्हाला इंडिव्हिज्युअल बक्षिसं मिळाली, मला आणि शिवालीला. आणि आम्ही पुढे कंटिन्यू, म्हणजे त्या प्रवासामध्ये पुढे कंटिन्यू झालो. तर तिकडनं मला वाटतं हास्यजत्रेचा प्रवास सुरू झाला. त्याच्यातनंच मला बाहुबळी या सिनेमासाठी विचारलं गेलं. माझी ऑडिशन झाली, सिनेमाचं शूट झालं. सिनेमा यावर्षी रिलीज झाला, जो आय थिंक 2020ला त्याचं शूटिंग झालं आहे. त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या पद्धतीचं थिएटर मुंबईत करत गेले, अनुभवत गेले. रसिका आघाशासोबत मी काम केलं आहे. त्यानंतर पुढे पुन्हा हास्यजत्रा सुरू झालं, पुन्हा काही ऑडिशन्स साठी चालू होतं, पुण्यातनं ये जा करणं चालू होतं, कारण की मी मुंबईत शिफ्ट नव्हते झाले. हे सगळं चालू असताना 2021 मध्ये मला फुलराणीसाठी विचारलं आणि त्याची ऑडिशन दिली. तेव्हा माझी असं माहेर नको ग बाई ही सिरियल चालू होती. सो 2020च्या पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस मी घरीच होते आणि तेव्हा खूप काळाने मी घरात थांबलेले. तर माझं सुदैवाने माझ्याकडे एक ऑडिओ बुकचा प्रोजेक्ट आला आणि भगवद्गीतेचं वाचन माझ्याकडनं घडायचं, कारण ते असं एक ॲप होतं इस्कॉनचं ज्याच्यासाठी मी आवाज दिला, ज्याच्यामध्ये त्यांची सगळी पुस्तकं वाचायची होती. तर हे सगळं करता करता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागलं आणि मी फुलराणी सिनेमा साईन केला, आम्ही शूट सुरू केलं आणि तिसऱ्या दिवशी कळलं की शूट नाही करू शकत, आपल्याला गॅप घ्यायला लागेल, लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये मी पुन्हा पुण्याला गेले. फिल्मसाठी मी हास्यजत्रेतनं गॅप घेतलेला, सिरियलमधनं गॅप घेतलेला आणि सिनेमाही थांबला. सो अचानक तिन्ही कामं गेली असं झालं आणि आता काय करायचं. तर मी पुण्याला निघून आले, तेव्हा मी ठाण्यात शिफ्ट झाले होते. ते बोरिया बिस्तर बांध के घर छोड के हम वापस चले आहे आपले घर. आणि पुण्यात येऊन घरीच होते मी बराच काळ. तर या क्षेत्राबद्दल कॉन्शियस तर होते माझे घरचे सगळेच, पण मी कॉन्फिडेंट होते की बाकीच्या बाबतीत ज्या गोष्टी आपल्या ऐकिवात आहेत, किंवा कास्टिंग काउच ही गोष्ट इंडस्ट्रीमध्ये घडते असं सगळ्यांना माहिती आहे, पण ती सगळ्यांसोबतच घडते असं नाही आहे. जसं जसं मी मुंबईत यायला लागले, तसं तसं एक वेगळं विश्व माझ्यासमोर ओपन झालं आणि मला लक्षात आलं की आपल्यावर आहे सेफ राहणं. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, पुण्यापेक्षा जास्त सेफ मुंबई आहे रात्रीची, खूप सेफ वाटतं. किंवा जरी तुम्हाला असं कधी वाटलं की बापरे आता काही होईल की काय, तरी तुमच्या एका हाकेने
10 माणसं उठतील एवढी गर्दी आहे मुंबईत. त्यामुळे तुम्हाला कधीच एकटं वाटू देत नाही मुंबई, आणि खूप सेफली तुमची काळजी घेते मुंबई असं वाटतं. त्यामुळे या शहराने मला तो कॉन्फिडन्स दिला की मला काही होणार नाही आहे. मला असं वाटतं आपण जितके घाबरू ना तितकं आपल्याला युनिव्हर्स घाबरवतं. आपण जर शूर असू तर घंटा कोणाच्यात हिंमत नाही आहे आपल्याला हटवायची. जर तुमच्यात तेवढी धमक असेल तर तुम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही. कितीही रिजेक्शन झाले तरी सुद्धा तुम्ही पायावरती उभं राहायला शिकलात की तुम्हाला कोणीच रिजेक्ट करू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे आज इंडस्ट्रीमध्ये हिंदी मराठी कुठेही प्रत्येकाला असं वाटतं की अरे या व्यक्तीमध्ये असं काय आहे, पण ती व्यक्ती तिथे आहे. किंवा असंही वाटतं की ही व्यक्ती केवढी टॅलेंटेड आहे पण ही का नाही वर पोचली. असे बऱ्याचदा आपल्याकडे डिस्कशन्स होतात किंवा आपल्याला दिसतं आहे समोरासमोर. तर मला वाटतं हा त्या कॉन्फिडन्स आणि त्या धमकचाच फरक असावा की टॅलेंट तर तुमच्यात असलंच पाहिजे, नो डाऊट अबाउट दॅट. पण त्यासोबत तो कॉन्फिडन्सही तुम्हाला कॅरी करायला लागतो. कारण की मला मुंबईने एक गोष्ट शिकवली की इथे घाबरून चालणार नाही. इकडे तुला कोणी पुण्यासारखं ठीक आहे होईल होईल किंवा ठीक आहे हरलीस तरी काही प्रॉब्लेम नाही असं इथे करणारं कोणी नाही आहे. मी एकटीच आले होते मुंबईत आणि मी एकटीच फिरली आहे सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी. तर मला ही गोष्ट जाणवली की तुम्हाला स्वतःला पुश करायचं आहे. आणि इथे दोनच कॅटेगरी आहेत, एकतर तुम्ही आहात किंवा तुम्ही नाही आहात. तर तुम्हाला जर आहातमध्ये जायचं आहे तर तुम्हाला स्वतःवरचा विश्वास असणं प्रचंड महत्त्वाचं आहे. एकदा तुमचा कॉन्फिडन्स त्यांना दिसला की मग त्यांना टॅलेंट दिसतं. ही कुठेतरी मला सापडलेली गोष्ट आहे किंवा मला सापडलेलं ट्रूथ आहे किंवा माझ्यासोबतच्या घटनांमुळे मला असं वाटतं. नॉट नेसेसरी प्रत्येकासोबत असंच होईल, पण जे वाईट एक्सपिरियन्सबद्दल बोललं जातं या इंडस्ट्रीमधल्या, तर आय थिंक ते सगळं आपल्या हातात असतं. कुठेही काम करा, तुम्हाला गोष्टी विचारल्या जाणार ॲज फिमेल. तुम्हाला पुरुष अप्रोच करतील, तुम्हाला स्त्रियासुद्धा अप्रोच करू शकतील. पण तुमच्यावर आहे की ते नाही म्हणायचं का हो म्हणायचं. जर तुम्हाला इतकं तुम्हाला काम हवंच आहे आणि तुम्ही त्यासाठी काहीही करायला तयार आहात अशा जर पर्स्पेक्टिव्हने तुम्ही आला असाल तर नंतर तुम्ही कंप्लेंट नाही करू शकत की माझ्यासोबत हे घडलं. जर तुम्हाला तुमची तत्त्वं महत्त्वाची आहेत, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या टॅलेंटवरती तुम्हाला काम मिळणार आहे, तर तुम्हाला कुठल्याच वाईट मार्गाला किंवा अनैतिक मार्गाला जायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या टॅलेंटच्या जीवावरती अपॉर्च्युनिटीज मिळवूच शकता. त्यासाठी तुम्हाला कुठलाही वाईट मार्ग पत्करायची गरज नाही आहे. आणि अगेन ते आपल्यावर आहे. कारण की माझ्यासोबतही असे काही इन्सिडेंट्स झालेत की जे असं होऊ शकलं असतं की दे कुड हॅव टर्न्ड इन टू समथिंग एल्स. पण तिथे आपण मागे जायची गरज आहे असं मला वाटतं, किंवा आपण नाही म्हणायची गरज आहे. सो नाही म्हणायला जमलं तर सगळं सोपं आहे, नाहीतर खूप कठीण आहे असं मला वाटतं. जाता जाता एवढंच सांगेन, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पुरुषांना सुद्धा, महिलांना सुद्धा. पुरुषांना यासाठी की जे पुरुष महिलांचं सबलीकरण करत आहेत किंवा जे पुरुष महिलांना इक्वल समजत आहेत त्यांना शुभेच्छा, जे समजत नाही आहेत त्यांनी समजावं यासाठी त्यांना शुभेच्छा. आणि महिलांना तर खूप खूप शुभेच्छा. तीन गोष्टी सांगेन. एक, तुम्हाला कशालाही घाबरायची गरज नाही आहे, ॲब्सोल्युटली कशालाही. दुसरी गोष्ट, जिथे नाही म्हणावं असं वाटतंय तिकडे बेधडक नाही म्हणा, जिकडे हो म्हणावं असं वाटतंय तिकडे कॉन्फिडेंटली हो म्हणा. आणि तिसरी गोष्ट, एखादी गोष्ट जर आपल्याला पटत नसेल तर ती आपल्याला बोलता आली पाहिजे. ही साधी गोष्ट आपल्याला जमली ना तर स्त्रियांचं आयुष्य खूप सोपं होईल आणि खूप गोष्टी बदलतील. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माय महानगर मालिनीमध्ये मला एवढं सगळं व्यक्त होण्याची संधी दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद.